त्यावर त्यानंतरचा जो प्रवास आहे त्या त्यांच्यासोबत किंवा शेतकऱ्यांसोबत मी स्वतःतर असतोच. तर त्यावेळेस माझं एक शेतकऱ्यांना म्हणजे एक काय म्हणू एक आव्हान म्हणा किंवा एक विनंती की जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता एकदम चांगल्या प्रकारची म्हणजे काय होईल माहिती आहे का सुरुवातीला आहे म्हणजे जो पाऊस पडलेला असतो दोन तीन महिने पाण्याचा सोर्स असतो तर काय होतं फेब्रुवारी मार्च पासून बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम होतो. मग त्यावेळेस काय होतं कुठंतरी माझा वैयक्तिक किंवा आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर पाण्याला जर कुचली बाग तर जवळजवळ उत्पन्न आहे 30-40% कमी येते घटते सरळ घटते. मग किळी टिश्यू कल्चर मध्ये जर हा देशी असेल तर त्याला कसंही चालेल त्याला पाऊस पडला काय नाही पडला काय म्हणजे ते कसे रडत खडत निघून जाईल पण त्याचं उत्पन्न पण तशाच पद्धतीने. आणि आणखी एक सांगायचं जर्सी गाई आणि टिश्यू कल्चर ह्यामध्ये काय लय मोठा फरक नाही असं शेतकऱ्यांना मला सांगायला सोपं आहे. मग ह्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे जमीन जास्त चोपणीची जमीन नसावी किंवा जास्त शारपट जमीन नसावी. दुसरी गोष्ट पाण्याचा म्हणजे जितकं इरिगेटेड एरिया आहे चांगला पाण्याचा सोर्स आहे तुम्ही बरे तुम्ही 5 एकर लावत असाल ना तर 2 एकर लाव पण त्याचं पाण्याचं मॅनेजमेंट होईल अशा हिशोबाने. तिसरी तर गोष्ट बॅलन्स फर्टिगेशन. आता अजून मी सोपं शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना समजण्यासाठी सांगतो जसं एका गर्भवती महिलेला 9 महिन्यापर्यंत ते सगळं ते काय म्हणतात हा ते औषध गोळ्या ते सोनोग्राफी वगैरे सेम कंडिशन तशा पद्धतीनं जसं इकडं 9 महिन्याची गर्भवती महिला डिलिव्हरीसाठी सक्षम होती 9 महिन्यानंतर तसं हे किती महिन्यामध्ये 6 ते 7 महिन्यामध्ये जर पाण्याची कमतरता असेल 1 वर्ष धरून चला पूर्ण प्रोसिजर 1 वर्षाची हा नाही पण डिलिव्हरी होण्यासाठीचा कालावधी जो आहे नाही ह्याचं झालं ह्याच्यासाठीचा डिलिव्हरी किंवा घर घिसवून पळवण्याची जी क्षमता आहे ती 6-6.5 जास्तीत जास्त जर थोडं व्यवस्थापन व्यवस्थित नसेल तर 7 महिन्यापर्यंत सुद्धा होऊ शकते. आणि तिथून पुढे घड एकदा बाहेर पडले डिलिव्हरी कम्प्लीट झाली तिथून एक 3-3.5 महिने थंडीचा पिरियड असेल तर आणि उन्हाळ्यामध्ये जास्त लवकर माल फुगतो तर तिथे 2-2.5 महिन्यामध्ये तुमचं हार्वेस्टिंग होऊ शकतं. म्हणजे उन्हाळ्यात लावलेली बाग ही 9-9.5-10 महिन्यापर्यंत हार्वेस्टिंग येईल पण थोडं ऑड सीझन मध्ये जर असेल तर तिथं एक 11-11.5 महिन्यापर्यंत लागू 100% हार्वेस्टिंग होऊ शकतं. तर ह्याच्यानंतर येतो खताचं व्यवस्थापन. पाणी जमिनीचं सांगितलं खताचं व्यवस्थापन. आता खताचं व्यवस्थापन प्रत्येक शेतकऱ्याची जमीन वेगळी आहे प्रत्येक शेतकऱ्याचं पाणी वेगळं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं हवामान वेगळं आहे प्रत्येक शेतकऱ्याची रोपातलं अंतर वेगळं आहे प्रत्येक शेतकऱ्याची आजूबाजूची परिस्थिती वेगळी आहे किंवा प्रत्येक शेतकऱ्याची एक कल्टी काय म्हणतो त्याला मशागत करण्याची जे काय पद्धती आहे त्या वेगळ्या आहेत. आता आंतरपिकं जर असतील समजा कांदा असेल तर 4 महिन्यापर्यंत कांदा निघत नाही मग पहिले जर महत्वाचे 4 महिने आत निघून गेले तर राहिले डिलिव्हरीसाठी 2-2.5 महिने राहिले. तर ह्यामध्ये काय होतं जर आंतरपीक असेल केळीमध्ये तर त्याचा फटका 100% तुम्हाला इथं बसतो. म्हणजे जर आंतरपिकाच्या केळीची बाग असेल तर तिथं हर म्हणजे निस्मन व्हायला घडांना वेळ लागतो किंवा वाढीवर परिणाम होतो वाढ व्यवस्थित होणार सगळ्याच गोष्टी होतात. आता हा झाला विषय जमिनीचा पाण्याचा हवामानाचा. आता इथं सगळ्यात महत्वाचा एक विषय असतो की साधारणतः जून मध्ये जे लागवडी होतं तिथं हवामान पोषक असतं तर पोषक हवामान असल्यामुळं साहजिकच आपोआपच त्या केळीची ग्रोथ फास्ट होती. म्हणजे मी वैयक्तिक स्वतः अनुभव घेतलेला आहे की आठवड्यामध्ये 2-2 पानं सुद्धा निघतात जर एकदम सुटेबल 25 डिग्रीच्या आसपास टेस्टच्या रेंजमध्ये असेल तर जास्त निघतात. आणि उन्हाळ्यासारख्या ह्याच्यामध्ये म्हणजे उन्हाळ्याचा जर पिरियड असेल किंवा जास्त हा प्रतिकूल परिस्थिती असेल तर तिथं वाढ म्हणा सगळ्या गोष्टी कमी होतात. पण आता हे सगळं व्यवस्थापन करत असताना नियमित शेतकरी किंवा म्हणजे आम्ही जे व्यवस्थापन करतो त्यामध्ये वेळेला अतिशय महत्व. काय होतं बरेच शेतकरी मला वेळ निघून गेल्यानंतर कॉन्टॅक्ट करतात तिथं मी काही असं मोठा चमत्कार काही करू शकतो बोलू शकत. तर मला एक शेतकऱ्यांना या व्हिडिओमध्ये एकच सांगायचं आहे की पहिले 1 ते 5 महिने केळीमध्ये अतिशय महत्वाचे हे जर शक्य करणं व्यवस्थित असेल किंवा त्यात आंतरपीक निघेल पहिल्या 5 महिन्यापर्यंत तरी कमीत कमी ऍटलीस्ट पाणी कमी पडता कामा नये खत कमी पडता कामा नये तर तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळेल. आणि दुसरी गोष्ट अंतर सुद्धा अंतरावर सुद्धा बऱ्याच स्टँडर्ड अंतर आहे 7/5 हे मी रेकमेंडेशन करतो. बरेच अंतर आहेत यामध्ये काही मतभेद पण आहे बरोबर पण विषय काय होतो जास्त रोपं लावून जास्त उत्पन्न मिळतं असं ह्या मताचा मी तरी होईल की नाही
काय होतं स्टँडर्ड अंतर जर असेल तर सगळ्या गोष्टी त्या रोपांची वाढ महत्वाचा विषय काय एक वेळेस गाडांची निस्वन होणं हे सुद्धा अतिशय महत्वाचा विषय कारण काय होतं जर एक वेळेस नाही निस्वन झाली तर तुमचा माल साधारणतः मोठ्या गाडीला जर भरायचा असेल तर तिथं तुमची भरती होत नाही मालाची त्यामुळे तिथे एक 2 रुपये रेट कमी होतो मोठी गाडी भरत असेल व्यापारी काय म्हणतो तुमचं किती निघतोय 12 टन 16 टन निघतोय तर तुम्हाला मी 2 रुपये जास्त देतो का तर त्याला ट्रान्सपोर्टेशन लेबर कॉस्टिंग या सगळ्या गोष्टी सोप्या पडतात आणि एक वेळेस न निस्वन झाल्यामुळे मग मागं पुढे झालंय मग 2-4 टन माल निघतोय मग त्या गोष्टी परत शेतकऱ्याचं आर्थिक खच्चीकरण तिथं होतं तर ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शंका क्लिअर झाल्या असतील आणि टिश्यू कल्चर किडी म्हणाल तर मायामध्ये 12 महिने बुकिंग आमच्याकडे चालू आहे तर ह्या बुकिंगमध्ये शेवटी कसं आहे म्हणजे बुकिंग अतिशय महत्वाचं काय तर काय होतं की फक्त तोंडी बोली बोली शब्दावर आपण ते बुकिंग करू शकत नाही आता आपल्याला सांगितलंच मी की प्रोसिजर पूर्ण केळी रोप तयार करायचे 12 महिन्याचे हा आम्ही मागणी अचानक वाढली म्हणून संख्या वाढवू देखील शकत नाही आणि अचानक कमी झाली म्हणून आमच्याकडचा स्टॉक कधी कमी देखील होतो बरोबर म्हणजे बी टाकलं उगवलं असा काही प्रकार नाही हा त्यामुळे ते आता कसं नर्सरी असेल तर आपण कलिंगडचं बी टाकलं 15 दिवसात देऊ शकतो पपईचं हे ह्या गोष्टी सगळ्या आपण मॅनेज करू टिश्यू कल्चर केळीमध्ये असं होत नाही ह्याच्यासाठी तुम्ही जर तुमचं प्लॅनिंग असेल 1-2 महिने तर त्याच्या आधी तुम्ही त्याचं कन्फर्मेशन बुकिंग तुम्ही करू शकता हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या शंका आणि अजूनही काय तुमच्या शंका असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचे डिटेल्स कॉन्टॅक्ट खाली त्याच्यावर तुम्ही संपर्क करून बुकिंग करू शकता तर हे होते सुदर्शन चव्हाण आणि त्यांनी पूर्ण टिश्यू कल्चर संबंधित केळीच्या तर ह्या सर्व गोष्टींच्या शंका म्हणा किंवा एक स्टोरी सांगितली की कसं आयुष्य चालतं तर जवळजवळ आपल्या शेतामध्ये येणार रोग हे 10 महिन्यानंतरच असतं आणि तिथून 9 ते 10 महिने हा सर्व कालावधी बरोबर तर अशाच एखाद्या आणखीन नवीन व्हिडिओ मध्ये यानंतरही आपण भेटू तोपर्यंत तुम्ही जर माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ हे तुम्हाला सहजासहजी मिळतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद.